मित्रांनो नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षणातील काही हास्यास्पद गोष्टी पाहणार आहोत, ज्या आपल्याला आत्मपरीक्षण करायला होतील, विचार करायला होतील आणि आनंदसुद्धा देतील. चला तर पाहूया. शिक्षण हे एखाद्या विनोदी कार्यक्रमासारखे असते, जिथे पाठ्यपुस्तके ही पंचलायन असतात आणि विद्यार्थी हे समीकरणामध्ये हशा शोधणारे प्रेक्षक असतात. त्रिकोणमिती शिकणे हे एक गुप्त कॉमेडी कोडा उलगडल्यासारखे वाटते, जिथे एक्स आणि वाय ही खोडकर पात्रे आपल्याला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतात. खडू चालवणारे शिक्षक हे वर्गातील न ऐकलेले विनोदी कलाकार आहेत, जे सांसारिक धड्याला स्टँड अप रुटीनमध्ये बदलतात. ज्याप्रमाणे प्रत्येक विनोदाला एक सेटअप आणि पंचलाईन असते, त्याचप्रमाणे शिक्षण ही जिज्ञासू मनाला आयुष्यभर ठोस शोध लावण्याची कला आहे. शिक्षण हे सिटकॉम असते तर समूह प्रकल्प हे आनंदी भाग असतील, जेथे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांसह पात्रांना सहयोग करण्यास भाग पाडले जाते. गृहपाठ हे आश्चर्यकारक स्टँड अप गिग आहे, जे तुमच्या संध्याकाळच्या योजनांमध्ये व्यत्यय आणते, ज्यामुळे विलंब करणे हा गुन्हा आहे की नाही याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल. परीक्षा ही त्रुटींची अंतिम कॉमेडी असते, जिथे विद्यार्थी वेडसरपणे नोट्स फ्लिप करतात या आशेने की त्यांचा मेंदू अदृश्य होणार नाही. शिक्षणाच्या भव्य सिटकॉममध्ये पदवीदान समारंभ हा अश्रुपूर्ण हृदयस्पर्शी मालिकेचा शेवट आहे, जो सर्व हास्य आणि संघर्ष सार्थक करतो. शिक्षण ही विनोदी मॅरेथॉन आहे. जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही शेवटच्या रेषेवर पोहोचला आहात, तेव्हा तुम्हाला कळते की खरी पंचलाईन म्हणजे शिकण्याचा आजीवन प्रवास. तर मित्रांनो, हे होते काही विनोदी हास्यास्पद शिक्षणातील फॅक्ट. जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार. धन्यवाद.